नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून आभार। आज आपण रव्याचे पळी पापड बनवणार आहोत। हे पापड अतिशय सुंदर होतात, कमी साहित्यात बनून तयार होतात। हे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तसेच उन्हाळी वाळवंच्या पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे पापडांचे प्रकार माझ्या चॅनलमध्ये टाकलेले आहेत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। पापड बनवण्यासाठी मी 1 कप रवा घेतलेला आहे। ह्याच्यात आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे। हा 1 कप, 2 कप, आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण पळी पापड बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी गॅस चालू करून घेतलेला आहे। ज्या कपाने मी रवा मोजून घेतला होता त्याच कपाने मी 5 कप पाणी याच्यात घालणार आहे। 1, 2, 3, 4, 5। आता हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। पाणीला चांगली उकळ येऊ द्यायची आपल्याला। पाण्याला उकळ आलेली आहे। आता त्याच्यात 1/2 चमच तीळ, चवीनुसार मीठ, 1/2 चमच पापडखा टाकून घ्यायचं आहे। आणि आता हा पाणी भिजवलेला रवा आपल्याला त्याच्यात घालायचा आहे। आपल्याला रवा हळूहळू घालायचा आहे। एका हाताने भिजवलेला रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चालवत राहायचं आहे। त्याच्याने गुठळ्या होत नाहीत। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवून 2 ते 3 मिनिट मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। आणि आता लो टू मिडियमवरती हे मिश्रण आपल्याला 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिट झालेले आहे। आता हे मिश्रण शिजलेलं आहे पापडाचं। आता मी गॅस बंद करते आणि मी मिश्रण थंड झाल्यानंतर पापड बनवून घेणार आहे त्याचे। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, आता मी पापड टाकून घेणार आहे। आपल्याला असे टाकून घ्यायचे पापड, थोडे जाडच पापड ठेवायचे आपल्याला। मी हे असे सगळे पापड टाकून घेतलेले आहे। आता ह्या पापडांना आपल्याला उन्हात 2 दिवस सुकवून घ्यायचे आहेत। हे पापड मी 2-3 दिवस उन्हात चांगले सुकवून घेतले। आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। तेल गरम झालेलं आहे। माझे पापड तळून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता पापड किती छान तळले गेलेले आहेत। आणि जर तुम्हाला नेहमीप्रमाणे माझी व्हिडिओ आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकन आहे ते क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।